आपल्या चॅनलवरती परत एकदा तुमचं मनापासून स्वागत. आणि आज आहे गौरी गणपतीमधला पहिला दिवस आणि आज महालक्ष्म्या ज्या आहेत त्या बसणार आहेत आणि त्याचं शूटिंग मी तुम्हाला दिवसभराचं रुटीन जे काही आहे ते कामं केलेली ते तुम्हाला दाखवणार आहे. इथं बाबांनी जो आहे तो मखराचा आम्हाला मखर जे वेल्डिंगचं ते बनवलेलं आहे मखरासाठी ते बसवून दिलं आणि त्यावर जो कापड असते तोसुद्धा लावून दिला. आणि त्यानंतर माझ्या घरातली आणि हे बघा माझा सोराजसुद्धा मधामधात करतो आहे बाबाच्या बाबांच्या. त्याला तर सगळीच कामं करायची असतात, सोबतच गणपतीची आरतीसुद्धा झाली तर माझा पुतण्या जो आहे सगळ्यांनाच धूप देतो आहे. आणि त्यानंतर घेतलं आहे आम्ही फुलोऱ्याचं करायला. फुलोऱ्याचं जे आहे माझ्या जाऊबाई आणि मी निघून करते आणि सोबतच त्यांची बहीणसुद्धा आहे जे आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत. तर असं आम्ही सगळं फुलोऱ्याचं बनवतो आहे. आणि आज खूप सगळं काम असणार आहे दिवसभरामध्ये कारण देवघरी आहेत म्हटल्यावर कामाची तर काही नुपूरच नाही. तर सोराजचे पप्पा मला सांगतायत की तू डेकोरेशन कर आणि काही ताईंना जे आहे ते फुलोऱ्याचं करू दे. म्हणजे काही ना करता करता वेळच होऊन जातो. दिवसभर कितीही कामं करत राहिली तरी तो महालक्ष्मी वशेपर्यंत हा वेळच होऊन जातो. तर मी नंतर मग मखराचं करायला घेतलं आणि ताईंनी फुलोऱ्याचं केलं आणि त्यांनी कापड लावून दिल्याच्या नंतर मी मखराचं करायला घेतलं होतं. म्हटलं लवकर लवकर कामंसुद्धा आपली संपली पाहिजेत, म्हणजे कामं उरकती घेतली ना तर लवकर लवकर कामं होतात एकानं एक काम घेतलं तर. हा अशा पद्धतीनं साचा असतो, एक प्लेट असते आणि त्याला अशा हुक लावलेला असतात आणि त्यामध्ये जे साहित्य बनवलेलं आहे ते असं आपल्याला ठेवावं लागतं धाग्यामध्ये ओवून. आणि तेच फुलोरा करतायत. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की फुलोरा दाखवीन. त्यानंतर ह्या आहेत पायल्या, यामध्ये गहू भरून घेत आहेत. आणि माझे जेठ मोठे दादासुद्धा इथं आम्हाला मदत करत होते. सगळेच जणं घरामधले मदत करत होते आम्हाला डेकोरेशन करण्यासाठी असो किंवा दुसऱ्या कुठल्याही कामासाठी असो. छोटे मुलं किंवा घरामध्ये जे कोणी मंडळी आहेत ना ते सगळेच जणं कामामध्ये गुंतलेले असतात. महालक्ष्म्यांचा जो वेळ आहे ना तो असा असतो की लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच कामं असतात. आणि त्यानंतर आम्ही महालक्ष्मींना साड्या नेसवतो आहे, म्हणजे मी ज्या नऊवाऱ्या शिवून घेतल्या आहेत त्या महालक्ष्मींना नेसवते आहे. आणि थोडं थोडंच शूट केलं आहे, असं पूर्ण सगळं दाखवू शकले नाही कारण तुम्ही समजू शकता की या दिवशी किती कामं असतात. तर जे काही शूट करायचं म्हणजे जे काही व्हिडिओ काढू शकले ना तोच काढला आहे. खूप सगळं असं काढत बसले नाही म्हणून तुम्हाला थोडं थोडंच दाखवते. आणि हे इथं मी नेसून घेते, मी आणि माझी जाऊबाई घेत आहेत नेसून महालक्ष्मींना नऊवाऱ्या. आणि तुम्ही बघू शकता आम्ही कामामध्ये आहोत सगळेच जण. आणि हे बघा मोठ्या महालक्ष्मीची जी आहे ती तयारी झाली, आता छोटीला सजवणं चालू आहे. आणि सोबतच दादा डेकोरेशनमध्ये आमच्या सहभाग करतायत. तर दादा जे आहेत ते राहिलेलं डेकोरेशन पूर्ण करतायत. मी साड्या लावून घेतला आहे मखराला. आणि हे बघा ही आहे माझ्याकडची चिल्लर पार्टी. आणि ताई जी आहे इकडे ताई आणि त्यांची बहीण इकडे साडी नेसवते छोट्या महालक्ष्मीला. आणि त्यानंतर माझा सोराजसुद्धा मधामधात करतो आहे जसं बाबांच्या मधामधात करत होता तसाच. सोबतच स्वराजचे बाबासुद्धा इथं मदतीला आलेत. त्यांनी गणेशाला जे आहे ते कपडे चढवलेत. आणि नंतर आमच्याकडे एक नरसीबाई असते म्हणजे गणेशासोबतच. नॉर्मली माझ्या माहेरामध्येही नसते पण मी माझ्या सासारमध्ये पाहिले. आणि हे बघा नऊवारी नेसवून झाले या दोघींना महालक्ष्मींना आणि आता गणेशाला नेसवणं चालू आहे. आणि नरसीबाईलासुद्धा झालं आहे लुगडं नेसवून, तिलासुद्धा लुगडं शिवून घेतलं आहे मग मी नंतर. आणि दोघं भाऊ मिळून करत होते इतर डेकोरेशन. दादा जे आहेत ते करून करून थकले तर स्वराजचे बाबा त्यांना मदत करत होते. आणि हे सगळं सजवण्यामध्ये दोघं भाऊ एकमेकाचा सल्ला घेऊन करत होते. आणि हे बघा महालक्ष्मींचा जो आहे तो साजसुद्धा करून झाला आहे आमचा. तर आता करता करताना आम्हाला तीनच वाजून गेले. बघा आम्ही लवकरच बसलो होतो या काम हे कामं करायला.
पण 3 वाजून गेले आणि 6 पर्यंत जे आहे ते महालक्ष्मी बसवून झाल्या पाहिजेत. आमच्याकडे असं म्हणतात गायी येण्याचा वेळ जो असतो त्या वेळामध्ये महालक्ष्मी ह्या बसवून झाल्या पाहिजेत 6 किंवा 5:30 ला. आणि हे बघा माझ्या महालक्ष्म्या तयार आहेत, किती छान दिसत आहेत, किती सुंदर रूप आहे आणि 9वारीमध्ये खूपच खुलले आहेत. आणि महालक्ष्म्यांचा जो साज पूर्ण करून झाल्याच्या नंतर त्यांना मखरा ठेवायच्या आधी माझी जाऊबाई जी आहेत त्या हळद कुंकू लावून घेत आहेत दोघींना. आता त्यांना मखरा ठेवायचा आहे आणि तो मखरा ठेवण्याचा व्हिडिओ काही मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण तेव्हा खूप घाई गडबड झाली ना, तो काढू शकली नाही. आणि 6 पर्यंत जे आहेत ते आम्हाला महालक्ष्म्या बसवायच्या होत्या म्हणून तो व्हिडिओ मी काढला नाही. आणि हे बघा इथं साक नरशीबाई आणि गणेशासुद्धा तयार आहे. आता यांचा हळदी कुंकू लावून झाल्याच्या नंतर ना यांना मखरा ठेवण्यात येईल. आणि इथं माझ्या सासूबाईंचा चालू आहे हरिपाठ तुळशीजवळ. आणि आता वाजले 7 आणि हे बघा माझं गाव संध्याकाळी किती छान दिसतंय. त्यानंतर जेवणामध्ये आम्ही शिंगोडे बनवले. दिवसभराचं काम करून ना थोडं थकल्यासारखं होते म्हणून शिंगोड्याचा बेट ठेवला आणि ते सुद्धा रेसिपी तुम्हाला शॉर्टकट दाखवते. अशा पद्धतीनं माझ्या जाऊबाई जे आहेत त्या शिंगोडे करून घेत आहेत. आणि ही पद्धत माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे, मी जे आहे ना ते गोल बनवून घेते आणि त्यांनी मला ही नवीन पद्धत सांगितली तर छान बनले होते शिंगोडे, चवीला तर अप्रतिम झाले होते. थोडं ग्रेव्ही कमी झाली होती म्हणजे पाणी कमी पडलं होतं त्याला शिजण्यासाठी, पण छान झाले होते चवीला. आणि हे बघा याच्यामध्ये शिंगोडे टाकून घेत आहेत. मसाला तयार करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये पाणी फोडणी दिलं आहे सगळं वाटण करूनचं आणि त्यामध्ये शिंगोडे सोडून घेत आहेत. आणि याला छान अशा उकड्या काढून घेणार आहेत. हे बघा छान पद्धतीनं शिजले, थोडं पाणी जे आहे ना ते कमी झालं. आणि अशा पद्धतीनं आमच्याकडच्या महालक्ष्म्या ज्या आहेत त्यांची स्थापना झाली. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. नमस्कार.